नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले नॉलेज दरबार मध्ये। येथे सरळ सोप्या पारदर्शक आणि थेट रित्या माहिती आपल्यापर्यंत। आज आपण ऐकणार आहोत त्या महापुरुषाविषयी ज्यांनी युवा पिढीला सांगितले की उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे लक्ष प्राप्त होत नाही। अर्थातच युवकांचे प्रेरणास्थान, ज्यांनी जगाला सिद्ध करून दाखवलं की भारतीय संस्कृती ही जगातील सर्वात सनातन आणि श्रेष्ठ संस्कृती आहे। ज्यांनी भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला उपदेश केला की मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे। अर्थातच सर्वांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त, जन्म 12 जानेवारी 1863 कलकत्ता येथे झाला। हा दिवस आपण राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो। मित्रांनो, बंगाली परिवारात जन्मलेले स्वामी विवेकानंद त्यांचे वडील पेशाने वकील होते व त्यांची आई भुवनेश्वरी देवी या एक देवभक्त होत्या। त्यांच्या आईकडून मिळालेले आध्यात्मिक ज्ञान आणि वडिलाकडून विश्वनाथ दत्त यांच्याकडून मिळालेले कायद्याचे ज्ञान यामुळे स्वामी विवेकानंद यांच्या मनावर चांगले चांगले संस्कार होत गेले। त्यांनी लहानपणीच विश्व विद्यासागर यांच्या संस्थामध्ये भाग घेतला। त्यानंतर त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून आपले शिक्षण चालू केले। तेथे त्यांनी पाश्चात्य फिलॉसॉफी, क्रिश्चियनिटी आणि विज्ञानाचा अभ्यास केला। सायमल्टेनियसली त्यांनी हिंदूशास्त्राचा देखील अभ्यास केला। त्यात त्यांनी वेद, उपनिषद आणि भगवद्गीतेचा अभ्यास केला आणि त्यानंतर 1879 त्यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि साधारण ब्राह्मण समाजाचे सदस्य बनून राहिले। मित्रांनो, त्यांच्या या प्रखर अभ्यासामुळे त्यांना एक प्रश्न उपस्थित झाला की देव आहे का, नेमकं देवाचं अस्तित्व काय आहे। हा प्रश्न सुटला जेव्हा स्वामी विवेकानंद ते त्यांच्या गुरुला भेटले। गुरु रामकृष्ण परमहंस त्यांच्या सान्निध्यात राहिले, त्यांना त्यांनी त्यांचे गुरु बनवले व त्यांच्या गुरुने त्यांना उपदेश दिला की मनुष्य सेवा हीच खरी देवाची उपासना आहे, मनुष्यामध्येच देवाची वासना आहे आणि आपल्या कर्मामध्ये देवाची वासना आहे। शेवटी 1886 गुरु रामकृष्ण परमहंस यांनी त्यांच्या शरीराचा त्याग केला आणि 1887 त्यांच्या शिष्यांनी स्वामी विवेकानंद यांना विवेकानंद बनवले व त्यांच्या ज्ञानाचा प्रसार चालू करायला सुरुवात केली। मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी इंडियन फिलॉसॉफी, वेद, उपनिषद, भगवद्गीता आणि योगाचा प्रसार पूर्ण पाश्चात्य संस्कृतीला करून दिला। 19व्या शतकामध्ये स्वामी विवेकानंदांनी हिंदू धर्माचा प्रसार पूर्ण जगभर चालू केला। 1893 शिकागो येथे धर्म परिषद झाली। त्या धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भारतीय संस्कृतीला, हिंदू धर्माला अशा प्रकारे मांडले की संपूर्ण जगामध्ये भारतीयाविषयी एक आदरभाव निर्माण झाला। 93 स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे असताना एका गोष्टीवर जास्त भर दिला की भारतीय संस्कृती ही सहिष्णुतेवर नाही तर संपूर्ण धर्माची सत्यता मानण्यात विश्वास ठेवते। यात स्वामी विवेकानंदांनी आपल्या भाषणाची सुरुवात अशा प्रकारे केली होती, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका अँड द वर्ल्ड। मित्रांनो, 19व्या शतकामध्ये भारत हा केवळ इंग्रजाचा गुलाम नव्हता तर भारतातील समाजव्यवस्था ही वेगवेगळ्या भागामध्ये विखुरलेली होती। लोक जातीवरून, अस्पृश्यतेवरून एकमेकांमध्ये लढायचे आणि त्याहीपेक्षा महिलांची स्थिती तर फार गंभीर होती। अशा परिस्थितीमध्ये स्वामी विवेकानंदांनी विवेकामध्ये आत्मविश्वास जागृत केला। मित्रांनो, त्या टाइम पिरियडमध्ये स्वामी विवेकानंदांनी भारताकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला होता, कारण त्या टाइम पिरियडमध्ये भारतात लोकांना कुठे सन्मान नव्हता, आदरभाव नव्हता। अशा पिरियडमध्ये स्वामी विवेकानंदांनी भारताकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्ण चेंज केला होता। अमीर खुसरो एक फारसी कवी, एक विज्ञानी, एक इतिहासकार म्हटला होता की भारत का कोई भी व्यक्ती शिक्षा लेने के लिए कभी विदेश नहीं जाता। मित्रांनो, स्वामी विवेकानंद हे फक्त भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी पॉवर हाऊसचं काम करतात। त्यांच्यापासून एक संकल्प शक्ती, विचारातून ऊर्जा आणि आत्मविश्वासाचा पॉवर हाऊस म्हणून आपण त्यांच्याकडे बघू शकतो। मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी विवेकांना संदेश दिला होता की उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे लक्ष प्राप्त होत नाही। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि काही सजेशन असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। मित्रांनो, आणि हो, तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।